अजितदादा पवार यांचा उद्याच्या मंत्रिमंडळ म्हणजे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे उद्याला. उद्याच्या पद्धती आज अशा पद्धती झाला, उद्याच्या पद्धती झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, संबंधक कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत. पवारानंतर अजित पवारच आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. ते उपमुख्यमंत्री होते मागच्या वेळेस. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर ते निवडून आले, ते मताधिक्य खूप मिळवले. एक लाख चौसष्ट हजार निवडून आले, एक नंबर ते निवडून आले. त्यांच्यामागे पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आहे आणि प्रभावी नेता आहे हा महाराष्ट्रवादीमध्ये. आणि नेतृत्व असं आहे पक्षामध्ये करणं प्रबळ आहे, तसा नेता नाही आहे राष्ट्रवादीमध्ये. आणि जो हा यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपले धोका झाला. तो भाजपले समजायला पाहिजे होते, ज्या माणसाला तुम्ही जेलमध्ये टाकता सिंचन घोटाळ्याचा हे सिंचाळा घोडून एक दिले म्हणता, हे असं नाही आहे. आणि तुमची पुरावे कुठं गेले? मग 2 वर्ष जेलमध्ये टाकू द्या पोरांना सिंचन घोटाळ्यामध्ये. कुठं काय केलं तुम्ही? त्यांना पदावर घेता, त्यांना शपथ देता. म्हणून त्यांना ते असं आमचं म्हणणं आहे की बा पवारसाहेब हे पक्षाचे ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळं ते कुठेच झाले नव्हते. आणि त्यांना की पक्षातून काढलं नाही अजित पवारांना, ते त्यांच्या पक्षातच आहेत. आणि आशेबुद्धीला होते मंत्रिमंडळामध्ये, त्याच्यामुळं काही अडचण नव्हती. BJP प्लॅन फसला, फडणवीसाचा प्लॅन फसला हा, हे त्यांना लक्षात यायला पाहिजे होतं. जनतेला घोर निराशा झाली, सर जनतेला महाराष्ट्रामध्ये समजलं आहे काय BJP धोरण असा विचार आहे. आणि राष्ट्रवादी सेना आणि काँग्रेस मिळून पक्ष स्थापन झालं. आता तो अजित पवार तुम्ही म्हणता की इकडे गेलते तिकडे गेलते, ते गेम आहे, राजकारण आहे. राजकारणात काही होते, त्यांना की पक्षातून काढलं काय करून, ते राष्ट्रवादीच आहे, राष्ट्रवादीच राहील म्हणतात असा त्याचा विचार आहे.